काल दादाशी माझं बोलणं झालं आणि मी सहजच विचारलं की दादा कार्यक्रमाची वेळ किती ठेवायची, तर ते म्हणले कार्यक्रम शार्प 7 चालू होणार आहे. मी म्हटलं 7 का, निदान 9 तर करा, तर ते म्हटले 9 का. मी म्हटलं नाही, आमच्या इकडं 7:30 ते 7:30 महिलांचा वेळ टी व्ही बघायचा असतो. तिथं राणादादा, शनाया, पाटक मॅडम एवढे चिकने चिकने चेहरे असताना आमच्यासारखा ओबरदोबर चेहरा कशाला बघावा, अत्याचार कशाला करावा असं वाटलं. तरी पण वेळात वेळ काढून माझी जिजाऊंची माऊली व्याख्यानाला आली, त्याबद्दल मोठ्या संख्येत उपस्थित असणाऱ्या आमच्या आया आणि नेहमीप्रमाणे कमी संख्येत उपस्थित असणारे आमचे बाप, त्यामुळे आयांनी पहिल्यांदा टाळ्या वाजवायला काही हरकत नाही. सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा मुचंडी यांच्या वतीनं, जिल्हा बेळगाव यांच्या वतीनं मराठी शाळेच्या अमृत महोत्सवानिमित्त आज व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं. खरं तर सर आजचा हा कार्यक्रम पाहिल्यावरती आणि आजच्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा असलेला जोश हे बघितल्यावरती असं वाटतंय की अखंड हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये अमृत महोत्सव जर कोणासारखा घ्यायचा तर तो मुचंडीच्या मराठी शाळेसारखा घ्यायचा. पहिल्यांदा सांगतो, शांत बसला तर बोलणार, तुमच्यासाठी 200 किलोमीटर अंतर पार करून आलोय. पहिल्यांदा सांगतो, टाळ्या वाजवल्या तर मनापासून वाजवायच्या, उघड टिकल्या वाजवल्या आणि टाळ्या वाजवायच्या नाही, त्या कारण तुमच्या सगळ्यांच्या टाळ्यांची दाद ही सुदर्शन शिंदेची जायदाद आहे. आणि तुमच्या गावातून ही जायदाद सुदर्शन शिंदे इथून घेऊन जाणार आहे. खरं तर आज तरुणांना मार्गदर्शन पर काहीतरी दिलं पाहिजे. अनेक कार्यक्रम निर्माण केले जातात या हिंदुस्थानाच्या मातीमध्ये, अनेक सांस्कृतिक कार्यक्रम शिकवले जातात या देशाला. जसं इथल्या महात्म्यांनी महापुरुषांनी आयुष्याचा जगण्याचा अर्थ दिला, तसंच या देशाला सगळ्यात मोठी एक संस्कृती आहे, या संस्कृतीवरतीच हा देश चालतो. या देशाला जर खरा कणा जर कोणता असेल तर तो या देशाचा, म्हणजे या देशातली युवा पिढी. पहिल्यांदा युवा पिढीपुढं काहीतरी गेलं पाहिजे, त्यांना काहीतरी मनामध्ये रुजलं पाहिजे, यासाठी तुम्ही मला आमंत्रित केलं, त्याबद्दल पहिल्यांदा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. माझी एक अत्यंत लाडकी आणि सुंदर कथा आहे, मी नेहमीच सांगत असतो. तुम्ही कधीतरी पंढरपूरला गेलात? पंढरपूरला किती लोक गेलेत हात वरती करा. एवढीच लोक गेलेत, हात खाली करा. तुम्ही कधीतरी पंढरपूरला गेलात तर पंढरपूरला एक देव आहे, त्या देवाचं नाव पांडुरंग. काय नाव? मुचंडीचे लोक मुकेत काय हो? काय नाव त्या देवाचं? असा आवाज पाहिजे, पांडुरंग, ज्याला आपण विठ्ठल असं म्हणतो. पंढरपूरच्या विठ्ठलाला आमची वारकरी मंडळी माई माऊली त्या विठ्ठलाला जात असताना रामकृष्ण हरीच्या गजरात जाते. रामकृष्ण हरीच का म्हणतो आपण? कधी प्रश्न पडलाय? रामकृष्ण हरी यासाठी म्हणतो कारण वारीची वाट सुखकर व्हावी. त्याच देवाचं प्रतिरूप आहे ताईंनो दक्षिण भारतात, त्याला बालाजी असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? बालाजी या शब्दाचा अर्थ मला असा आठवतो, मला असं वाटतो की बालाजी म्हणजे बासुंदी, लाडू आणि जिलेबी ज्याच्या घरात आहे ती सगळी लोक तिकडे जातात, कारण तो धनब्रह्म आहे. आणि पंढरपूरचा विठ्ठल हा नादब्रह्म आहे. पंढरपूरच्या विठ्ठलला जात असताना आमची वारकरी मंडळी रामकृष्ण हरीच्या गजरात जाते, तसं त्या बालाजीला जाताना आमचे लोक म्हणतात गोविंदा गोविंदा. काय म्हणतात? गोविंदा गोविंदा. मध्यंतरी माझ्या पेपरला बातमी आली होती, माझ्या म्हणजे सगळ्यांच्याच आली होती, की आपल्या प्रियकराला बरं वाटावं यासाठी ताईंनो एक मुलगी तिरुमला ते तिरुपती उलटं चालत गेली होती. मी म्हटलं आपल्याला पण बरं वाटावं, आपण सवच चालत जावं.
म्हणून आम्ही सवत चालत चालत निघालो. सगळी लोक म्हणायची गोविंदा गोविंदा, आम्ही म्हणायचो गोविंदा गोविंदा. सगळी लोक म्हणायची गोविंदा गोविंदा, आम्ही म्हणायचो गोविंदा गोविंदा. आमच्या बरोबर आमच्याच भागातले कोल्हापूरची आजीबाई आली होती. कोल्हापूरची आजीबाई तांबडा पांढरा रस्सा ठसक्याशिवाय बोलणार नाही. आम्ही सगळी लोक म्हणायची गोविंदा गोविंदा, त्या आजीबाई म्हणायची आमचं पण तेच आहे. आम्ही सगळी लोक म्हणायचो गोविंदा गोविंदा, त्या आजीबाई म्हणायची आमचं पण तेच आहे. बराच वेळ असं झालं मला प्रश्न पडला. मी एका कट्ट्यावरती गेलो, ताक पिलो आणि मावशीपाशी गेलो आणि मावशीला म्हणलो मावशी तुझं काय चालू आहे. आम्ही सगळे म्हणतो गोविंदा गोविंदा आणि तू म्हणते आमचं पण तेच आहे. ती म्हणली अरे लेकानो तुम्ही ज्यांचं नाव घेता ना त्या आमच्या ह्यांचं बी नाव तेच आहे. म्हणून म्हणलो आमचं बी तेच आहे. विनोदाचा भाग सोडा, पण महाराष्ट्राच्या किंवा अखंड कर्नाटक राजस्थान गुजरात पंजाब या संपूर्ण राज्यामधल्या अर्थव्यवस्थेला किंवा सामाजिक व्यवस्थेमध्ये सगळ्यात मोठी घट जर कुठली पडली असेल तर ती हीच आहे की आमचंही तेच आहे. म्हणजे बघा ना, आज आपण छातीवरती हात ठेवून सांगा, हे सगळे अधिकारी लोक इथं बसलेत, यांना घडवणारी कुठली शाळा आहे तर ती मराठी शाळा आहे. पण आज आपण आपली मुलं इंग्लिश मीडियमला पाठवतो का हो? शेजारचं पोरग सूट बूट घालून गाडीत बसून इंग्लिश मीडियमला गेलं की त्याच्या शेजारची लगेच आहे म्हणते नाही आमचं पण तेच आहे. आमचं पण पोरग तसंच गेलं पाहिजे. या मातीमध्ये शामरूप पिढी जन्माला आली ताईनं. आपल्याला वाटतं आपल्या पोटी चांगले इंजिनियर डॉक्टर निर्माण व्हावेत जे उद्या या भविष्यामध्ये जाऊन चांगल्या पद्धतीचे कार्य करावेत, या देशाला खऱ्या अर्थाने न्याय द्यावेत. तर त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा तुमची मुलं मराठी शाळेत पाठवली पाहिजेत, मराठी शाळा उभी राहिली पाहिजे. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आणि मी खरं सांगतो, छातीवरती हात ठेवून सांगतो सर, आजपर्यंत बऱ्याच शाळा बघितल्या, आजपर्यंत बऱ्याच मराठी शाळा बघितल्या, पण तुमच्या शाळेचे विद्यार्थी आणि शाळा बघितल्यावरती असं वाटतं की अखंड हिंदुस्थानातल्या प्रत्येक मराठी शाळेनी एकदा तरी मुचंडीच्या मराठी शाळेला भेट नक्की द्यावी. यातूनच उद्याचे शिवाजीराजे संभाजीराजे, यातूनच विवेकानंद, यातूनच महाराष्ट्रातले महापुरुष खऱ्या अर्थ निर्माण होणार आहेत. अहो बघा ना, माझं एक कायम सांगणं असतं की कोणाचा काय आदर्श आहे, आपल्या आदर्शावरती आपल्या आयुष्याची संस्कृती ठरली जाते. आज आपला काय आदर्श आहे, छत्रपती शिवरायांचं एक वाक्य होतं, हे राज्य व्हावं हे तो कोणाची इच्छा, पोरांनो कोणाची इच्छा, मुकीन आहेत ना मगाशी विचारलंय कोणाची इच्छा, मग स्त्री म्हणजे कोण, स्त्री म्हणजे कोण. हा पोरांनो मला सांगा, बारक्या पोरांनो, सैराट पिक्चर बघितला का, झिंग झिंग झिंगा, सैराट झालं जी आर्ची कोणाबरोबर गेली, परशा. आर्ची कुठल्या गाडीवर येत होती, बुलेट. तुमचा प्रसाद आहे बरं का हो सगळा, माग बसलेले कार्यकर्ते हो सगळा तुमचा प्रसाद आहे. पोरांनो झुके का नाही, पोरांनो मला सांगा, पोरांनो मासाहेब जिजाऊंच्या आईचं नाव काय रे, मासाहेब जिजाऊंच्या आईचं नाव काय, जे पेरले ते उगवणार आहे. गहू पेरून कधी ज्वारी उगवलं बघितलंय का हो, जुंदळ पेरून कधी मका उगवलं बघितलंय का हो, जे पेरले ते उगवणार आहे, जे पेरले ते उगवले. ताई दंगा करते काय, मोबाईल हातात दे, शांत बसते ते. जे पेरले ते उगवणार आहे, आजपर्यंत जे पेरलं तेच उगवलं. अहो किती लोक आहेत, छातीवरती हात ठेवून सांगा, आज इथं बसला प्रत्येक माय माऊलीनं छातीवरती हात ठेवून सांगावं की मी आठवड्यातून एकदा तरी मी माझ्या पोराला शिवरायांचं चरित्र शिकवलंय, मी माझ्या पोराला स्वामी विवेकानंद शिकवलेत, मी माझ्या पोराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकवलेत, का नाही व शिकवली. आज एखाद्या पोराला विचारलं म्हणजे बघा ना, शिवरायांचं वाक्य होतं, हे राज्य व्हावं येतो स्त्रींची इच्छा, स्त्री म्हणजे कोण,
स्त्री म्हणजे आई. आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऐन 12 ते 13 वर्षाचं पोरग, मिसरूड न फुटलेलं पोरग रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन शपथ घेत आणि 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये तोरणा किल्ल्यावरती जाऊन स्वराज्याचं पहिलं तोरण उभं करत. ते छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजांचं एक वाक्य होतं, आबासाहेबांचे संकल्पित तेच करणे आम्हास अगस्त्य. आबासाहेब म्हणजे कोण? माझे वडील. माझ्या वडिलांनी जो मला संकल्प घालून दिलाय ते मला करणं भाग्य आहे. मग मला सांगा ताईंनो, शिवरायांचे आदर्श कोण होते? त्यांचे वडील. आणि संभाजी महाराजांचे आदर्श कोण होते? त्यांचे वडील आणि त्यांची आई. मग आज आपल्या पोरांचा आदर्श कोण आहे? आज आपल्या पोरांचा आदर्श कोण आहे? एखाद्या पोरला विचारलं की बाबा तुझा आदर्श कोण आहे, तर ते पोरग लगी म्हणतो शाहरुख खान माझा आदर्श आहे. आज एखादा इथं उभारला पोरला विचारलं की बाबा तुझा आदर्श कोण आहे, तर ते पोरग लगी म्हणतो सलमान खान माझा आदर्श आहे. दादा, शाहरुख खान तुझा आदर्श जरूर असू दे, सलमान खान तुझा आदर्श जरूर असू दे, पण एक वाक्य नेहमी लक्षात ठेव, शेतकऱ्याची पोरं कितीत हात वरती करा. शेतकऱ्याची पोरं आता बऱ्यापैकी शेतकऱ्याची पोरं आहेत आणि शिकलेली शेतकऱ्याची पोरं हात खालती करा. दादा न, तुमचा आदर्श शाहरुख खान जरूर असू दे. म्हणजे जिम मध्ये ताई नो, जिम मध्ये 2 तास घाम घालणारा शाहरुख खान आमच्या पोरांचा आदर्श जरूर असू दे. काचेच्या फ्रेम समोर उभारून शायनिंग मध्ये फोटो काढणारा सलमान खान आमच्या पोरांचा ताईनो आदर्श जरूर असू दे. पण पोरांनो एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा की सकाळी 7 वाजल्यापासनं संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, सकाळी सूर्य उगवल्यापासनं संध्याकाळी सूर्य मावळ्यापर्यंत 2 बैलांच्या पाठीमाग लाकडी नांगराचा हुंडा घेऊन शेताच्या या बांधापासनं शेताच्या त्या बांधापर्यंत नांगरणारा आपला बाप पोरानं आपला आदर्श असला पाहिजे. आपला बापच आपला आदर्श असला पाहिजे. मग एखाद्या पोराला विचारलं की बाबा तुझं कितवं विराट कोहलीचं कितवं शतक झालं, तर ते पोरग लगी म्हणतो विराट कोहलीचं 100वं शतक झालं. लेका, कधीतरी शेतात जाऊन आपल्या बापानं या बांधापासनं त्या बांधापर्यंत मारलेला तर धावा मोज नक्कीच विराट कोहलीपेक्षा एक शतक आपल्या बापाचं जास्त असेल. विराट कोहलीपेक्षा एक शतक आपल्या बापाचं जास्त असेल. मोजता आलं पाहिजे हो. आज बघा ना, शिवाजी महाराजांचे मावळे राजानामनाचे राजे तुमच्यासाठी काय पण हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे जाणारे त्यांचे अनुयायी म्हणायचे बाबासाहेब तुमच्यासाठी काय पण. मग आता आमची पोरं कुणासाठी काय पण म्हणायला लागली? म्हणजे ताईनो, जिनं 9 महिने पोटात सांभाळले तिचं काय नाही, जिनं 9 महिने फाडून याला बाहेर काढले तिचं काय नाही, 9 दिवस आयुष्यात एखादी आली की लग म्हणतोय तुझ्यासाठी काय पण. पाक बेनं तोंडाचा चंबूच करते तुझ्यासाठी काय पण. मग आमच्या इकडचा एक कवी तो फार सुंदर म्हणतो, बाप काढलाच घराबाहेर. लेखा, बाप काढलाच घराबाहेर, दारात रडते माई पण, बायकोला मात्र रोज म्हणालास तुमच्यासाठी काय पण. अरे लोकच लोकच पोटाला जलमाला यावा, पण हिने किती केलते नवस, इकडून तिकडून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला, आणि तुझ्यासारखा पोरगा तिच्या पदरामध्ये घावला. लहानपणी माझी माय तुला शेतात न्यायची, लहानपणी ही माझी माय तुला शेतात न्यायची, तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली धरून राहायची, तुला तुला भूक लागल्यावर तू जोर जोरात रडायचास, तुला भूक लागल्यावर तू जोर जोरात रडायचास, आणि माईचं दूध संपलं ना लेखा तिचं रक्त सुद्धा वडायचास. रक्त रक्त पिऊन पोचलास लेखा, रक्त पिऊन पोचलास लेखा, त्या रक्ताचा तरी ठेव मान, पवित्र अशा मातेचा करू नको अपमान. आता फक्त एक कर, आता फक्त एक कर, या माझ्या दारातल्या माईला घरात तेवढा आण, या माझ्या दारातल्या माईला घरात तेवढा आण, किती दिवस जगणार आहे लेखा झाडावरचं हे पिकलं पान. तू तू गोडदोड खा, तू गोडदोड खा, पण माझ्या म्हाताऱ्या माईला शिळी भाकर तरी वाढ, आणि जर भाकर वाढताना जर तुझी बायको आडवी आली
तर तिला घराबाहेर काढ. बायको लेका, बायको जाणारच नाही, तुझी बायको जाणारच नाही, मी तुला बॉन्डवर लिहून देतो. कशावर लिहून देतो? बॉन्डवर लिहून देतो. तुझी बायको जाणारच नाही, मी तुला बॉन्डवर लिहून देतो. यदा कदाचित गेली तर पट्ट्या मला येऊन भेट, मी तुला दुसरी करून देतो. तू तू आंधळा नाहीस, तू तू आंधळा नाहीस, पांगळा नाहीस, तुझे तुलाच कळली नाही किंमत. नवरा माई बापाला सांभाळतो म्हणून घर सोडून जाण्याची कुठल्याच बायकोत नसते हिम्मत. अरे अरे, तुला वाघ बनवलंय माईनं, तुला वाघ बनवलंय माईनं, दुर्दैवानं तिलाच उरले आता बायपण. खरा मर्द असशील तर माय आणि बापाचं दर्शन घेऊन म्हण, माय बाप हो, तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय. हे म्हणता येईल का हो, हे करता येईल का हो आपल्याला आयुष्यात अशा पद्धतीची पिढी या मातीमध्ये खऱ्या अर्थाने निर्माण करता येईल का हो? साहेब प्रामाणिकपणे सांगतो, ताईनो मी प्रामाणिकपणे कबूल करतो की साहेब तुम्ही 4000 लोकांपुढे मला बोलायला सांगा, 4000 लोकांपुढे मला बोलायला सांगा, मला काही वाटत नाही, पण ह्या 16 वर्षाच्या 10वीच्या पोरांपुढे बोलायला सांगा, माझ्यासारखा घाम कुणालाच फुटत नाही. जगात एक वेळ कॉलेजची पोरं तुम्ही शांत बसवाल, पण प्राथमिक शाळेतली पोरं शांत बसवायचं धाडस फक्त मराठी शिक्षकांमध्येच असू शकतं. तुम्हाला लय वाटतं मी माझ्या पोराला लय सांभाळते, नाही, तुमचं पोरग 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत ह्यांच्या तावडीत असतं. आजपर्यंत तुमची पोरं घडल्यात याचं कारण फक्त हे सगळे मराठी शिक्षक आहेत. आणि लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, मराठी शिक्षक हा मराठी मातीचा सगळ्यात मोठा कणा आहे. जर समजा मराठी मातीचा मराठी कणा असलेला हा शिक्षक जर संपला तर या हिंदुस्थानातून मराठी संपायला सुद्धा वेळ लागणार नाही, याची विचार आपण केला पाहिजे.